फेकू जी, फेकते रहो, या पुढे ही फेकते रहो, पर लोकांनो जागते रहो। नमस्कार, मी हेमंत देसाई। नवीन आर्थिक वर्ष आता सुरू झाले, लवकरच गुढीपाडवा सुद्धा येणार आहे आणि त्यामुळे वातावरणामध्ये उत्साह आहे। एकीकडे करोना आहे पण तरी सुद्धा नव्या वर्षाच्या आशा अपेक्षा आहे। गेल्या वर्षीचं जे वातावरण अतिशय मलूल होतं, निराश होतं, त्याच्यात थोडा तरी सुधार झालेला आहे। विकास दर जो आहे जो एकदम नकारात्मक पातळीवरती सुद्धा खूप खूप मागे गेला होता, त्यामध्ये आता थोडे बदल होत आहे, कारण उद्योग आणि व्यापार सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा लॉकडाऊन येणार म्हणून चर्चा सुरू असली तरी आत्ता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये परिस्थितीमध्ये सुधारणा आहे, म्हणून आपण या सुधारणांबद्दल, या प्रगतीबद्दल थोडासा आनंद व्यक्त करूया। नुकतीच होळी झाली आहे आणि आज नवीन वर्ष सुरू होत आहे, 1 एप्रिल। म्हणून मी मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवी आंबेकर, त्यांचे सहकारी सचिन जोशी असतील, विलास आठवले असतील, शिवाजी काळे असतील, त्यांना विनंती केली की रोज रोज तुम्ही बातम्या वाचता, तुम्ही बातम्या सांगता, आज मीच बातम्या सांगणार आणि माझ्याकडे आज बातम्या सांगण्यासारख्या आहेत, ब्रेकिंग न्यूज आहेत माझ्याकडे। आज मी तुम्हाला दाखवतो एका पाठोपाठ एक बातम्या, तुम्ही थक्क व्हाल की काय होणार आहे, काय होत आहे आसपास आपल्या, आपल्याला माहितीच नाही। अशा ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या त्या ब्रेकिंग न्यूज बघा, मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषद घेणार आहेत। बघा, मोदी कोणाशीही बोलत नाहीत, मीडियाशी बोलत नाहीत, का बोलत नाहीत, का बोलत नाहीत, असं जे काँग्रेसवाले म्हणत विचारत होते ना, राहुल गांधी विचारत होते, मीडियावाले विचारतात, त्यांना मुंहतोड जबाब मिळाला। आज रात्री पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेणार आहे। विचारा, हवे ते प्रश्न त्यांना, मग पत्रकारांना म्हणा विचारा हवे ते। दुसरी बातमी माझ्या कानी आली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे। केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा हे निवडणूक प्रचार संन्यास घेणार आहेत। राजकारण संन्यास नाही, निवडणूक प्रचार संन्यास घेणार आहेत म्हणे। अमित शहांमुळे तर एवढा भाजपला ठिकठिकाणी विजय मिळतो, पण तेच प्रचार संन्यास घेणार आहे, ती ब्रेकिंग न्यूज नाही का? आणखीन एक बातमी आहे, राजज्योतिषी रामदास आठवले, समाज कल्याण मंत्री आहेत आपल्या देशाचे, ते इतरांच्या लक्षात नसेल पण त्यांच्या लक्षात आहेत की ते मंत्री आहेत म्हणून, त्यांनी मात्र असं भाकीत केले, ते नेहमी भाकीतं व्यक्त करतात, म्हणून मी त्यांना राजज्योतिषी म्हणालो। कुठलंही सरकार असलं तरी ते सरकारबरोबर असतात, ते स्वतःच असं म्हणाले होते। रामदास आठवलेंनी म्हणे असं भविष्य वर्तवलं आहे की 5 राज्यात ज्या आत्ता विधानसभा निवडणुका सुरू आहेत, म्हणजे त्याचा प्रचार सुरू आहे आणि मे महिन्यात त्याचा निकाल लागणार आहे, त्या सर्व ठिकाणी भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांचा निपात होणार आहे, म्हणजे त्यांना एकही जागा मिळणार नाही, असं भविष्य म्हणे रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय आणि वर्तवलंय। आणि मोदीजींना रामदास आठवलेंचं खूप प्रेम आहे, त्यांच्या विनोदांना ते दाद देतात, मनमुराद हसतात, त्यांना हे भविष्य ऐकून खूप आनंद होईल आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाही याचा आनंदच आहे। आणखीन एक बातमी अशी की स्मृती इराणी, या आधी तुम्हाला माहिती आहे मी केंद्रात मंत्री होत्याच, मनुष्यबळ विकास मंत्री सुद्धा होत्या त्या, माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय, आणि त्यांच्या डिग्रीवरनं लोक विनाकारण प्रश्न करत होते, त्या पुन्हा एकदा परीक्षेला बसणार आहेत, पदवी परीक्षेला, त्यात उत्तीर्ण होऊन दाखवणार आहेत आणि सांगणार आहेत की तुम्ही माझ्या पदवीबद्दल प्रश्न उपस्थित करता, मी अजून एक पदवी मिळवते आणि तुम्हाला उत्तर देते। आणखीन एक बातमी अशी ती महाराष्ट्रातली, राज्यपाल कोश्यारी हे 12 नावं जी विधान परिषदेवरती
महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहेत ती मंजूर करणार आहेत, म्हणजे मग मतभेदाचा प्रश्नच पिटला, राज्यपाल आणि सरकार बदला, चांगली पॉझिटिव्ह बातमी आहे। आणखीन एक बातमी आहे ती अशी की देवेंद्र फडणवीस हे मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वामुळे म्हणजे खूप प्रभावित झाले आहेत आणि त्यामुळे ते खूप हळू आवाजात बोलणार आहे, हळू आवाजात बोलणारे देवेंद्र फडणवीस। ब्रेकिंग न्यूज नाही काही, पुढची बातमी काय मनसेचे प्रमुख संस्थापक राज ठाकरे हे मास्क लावणार आहेत म्हणे। अरे राज ठाकरे मास्क लावणार आहेत? हो हो मी असं ऐकलंय। त्यानंतरची बातमी आहे ती आदित्य ठाकरेंबद्दल। आदित्य ठाकरेंची प्रकृती लवकर ठीक हो, त्यांना कोरोना झाला असल्या कोरोनाची लागण झाली म्हणे, लवकरात लवकर बरे हो। पण मी ऐकलंय की त्यांनी असा निर्धार केलाय की लोक म्हणतात ना जिथे जिथे मुख्यमंत्री जातात उद्धव ठाकरे म्हणजे त्यांचे पिताजी त्यांच्या मागे मागे ते असतात, त्यांनी ठरवले की यापुढे वडिलांच्या मागे मागे जिथे जातील त्या समारंभात कुठल्याही इव्हेंटमध्ये जाणार नाही असा निर्धार केलाय म्हणे आदित्य ठाकरेंनी। आणखीन एक अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, संजय राऊत मौनात जाणार आहेत म्हणे। संजय राऊत मौनात जाणार आहेत, काय करावं टीव्ही चॅनल्सवाल्यांनी पत्रकारांनी करायचं काय? सकाळी त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांचे सुविचार ऐकले नाहीत तर देशाचं आणि महाराष्ट्राचं कसं होणार? मला तर ही मोठी चिंता लागून झाली। आणखीन एक गोष्ट आहे, समाजसेवक अण्णा हजारे हे खरोखरच उपोषण संन्यास घेणार आहेत। अण्णा म्हणतात की आता मी माझं अखेरचं उपोषण आहे, यापुढे मी करणार नाही, पण करतात देशासाठी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती हक्कासाठी लोकांच्या हक्कांसाठी ते लढतात, पण ते उपोषण संन्यास घेणार आहेत म्हणे। आणखीन एक बातमी आहे ती अशी की चंद्रकांतदादा पाटील हे पुढच्या वेळी कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार आहेत आणि मेधाताई कुलकर्णी ज्या भाजपच्या आमदार होत्या पुण्याच्या त्यांचं तिकीट कापून चंद्रकांतदादा मिळालं किंवा त्यांनी ते मिळवलं तर ते मेधाताईंच्या त्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत म्हणजे पुढच्या वेळी म्हणजे मेधाताईंना तिकीट पुण्यातून मिळेल, चंद्रकांतदादा कोल्हापूरमधून लढतील। चंद्रकांतदादा कोल्हापूरहून पोहत पोहत पुण्यात आले होते अशी थट्टा त्यांची करण्यात आली होती आपल्याला आठवत असेल। आता शेवटच्या दोन बातम्या तुम्हाला सांगतो ब्रेकिंग न्यूज। अर्णब गोस्वामी यांच्या मराठी चॅनेलचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे करणार आहेत, किती महत्त्वाची बातमी आहे ही। आणि त्यांचं मराठी चॅनेल लॉन्च होणार आहे तो उद्धव ठाकरेंच्या हस्ते, ज्या उद्धव ठाकरेंवर हे प्रचंड आरोपांच्या फैरी झाडत होते ते अर्णब गोस्वामी। आणि शेवटची बातमी आहे मित्रांनो की सलमान खान हा लग्न करणार आहे, अखेर सलमान खान लग्न करणार आहे। मित्र हो तुम्हाला या बातम्या खऱ्या वाटल्या? आज 1 एप्रिल आहे, एप्रिल फुल केले मी तुम्हाला, जरा गंमत केली। मित्रांनो आजच्या वर्तमानपत्रात आपण बातमी वाचली असेल की अल्पबचत योजनांवरील व्याजदरात सरकारने कपात केली आहे। देशातले अनेक असंख्य गोरगरीब लोक, पेन्शनर्स, मध्यमवर्गातले लोक, कनिष्ठ मध्यमवर्गातले लोक, गोरगरीब वर्ग यांच्या ठेवी या वेगवेगळ्या योजनांमध्ये असतात, त्यावरच्या व्याजदरात कपात केल्यामुळे संतापाची लाट उसळली। एकीकडे लोकांच्या खिशात पैसे नाहीत, नोकऱ्या नाहीत, त्यात आपल्या बचतीच्या पैशावरचं व्याज कमी झालं तर जगायचं कसं, रोजचा दिवस काढायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला। केंद्रीय अर्थ खात्याने हा खूप विचार करूनच निर्णय घेतला असणार ना, पण लोकांचा संताप आला आणि मुख्य म्हणजे 5 राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय अर्थमंत्री त्यांनी हा निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न सरकारमधल्याच 2 ज्येष्ठांना कदाचित पडला असेल, म्हणजे मोदीजींना आणि अमित शहा यांना।
ज्यांना लोकांची नाडी अवगत आहे, लोकांना काय हवं नको ते त्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा होईल हे लक्षात येताच त्यांनी ही घोषणाच मागे घेतली, म्हणजे व्याजदर वगैरे काहीही कमी होणार नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलं. आता याला तुम्ही जुमलेबाजी म्हणायची का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला सांगतो, 5 राज्यातल्या निवडणुका संपल्या की हळूचकन एक परिपत्रक येईल की आम्ही जो निर्णय घेतला होता तो आता अंमलात येत आहे. आणि परिस्थितीच अशी आहे की सरकारच्या खजिन्यात पैसे नाहीत, त्यामुळे सरकारला पैसे वाचवायला पाहिजे. व्याजावरचा बोजा सरकारने कमी केला तर सरकारला मोठा रिलीफ मिळेल आणि त्यातून गोरगरिबांचीच कल्याणाची कामं हाती घेता येतील असा युक्तिवाद केला जाईल. बघा मोदीजींनी काय सांगितलं होतं 2014 आणि त्याच्या आधी प्रचार केला होता की पेट्रोल डिझेलचे रेट्स काँग्रेसच्या काळात किती आहेत, ही सगळी परिस्थिती आम्ही बदलून टाकू. झालं तसं, उलट कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा तुम्हा आम्हा लोकांना त्यांनी दिला नाही. या विषयावरती मी पेट्रोल जीवी सरकार असा व्हिडिओ केला होता म्हणून त्याबद्दल जास्त तपशिलात पुन्हा बोलत नाही, पण आजच सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन एक घोषणा केली. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पुरस्कारांची अलीकडेच घोषणा झाली चित्रपट पुरस्कारांची, आणि दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो सर्वोच्च चित्रपट पुरस्कार असतो तो यावेळी कोणाला देण्यात येणार याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. ही घोषणा दरवर्षी केली जाते किंवा 1-2 वर्षानंतर केली जाते. आता हा पुरस्कार जो आहे तो यावेळी रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. रजनीकांत हे दक्षिणेतले सुपरस्टार आहे, ते मोठे अभिनेते आहेत, काही चित्रपटात त्यांनी चांगलीही कामं केलेली आहे, पण रजनीकांत यांना हा पुरस्कार अचानक याच वर्षी का देण्यात आला? उघड उघड आहे की तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तिथे अण्णा द्रमुकची परिस्थिती बिकट आहे. अण्णा द्रमुक आणि भारतीय जनता पक्षांची मैत्री. रजनीकांत हे राजकारणात उतरणार होते, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला करण्याची घोषणा केली होती, पण अचानक आजारपणामुळे त्यांनी माघार घेतली आणि ते आता राजकारणात नाही, त्यांचा पक्ष सक्रिय नाही, पण त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं म्हणून खूप प्रयत्न झाले होते. डीएमकेच्या मतांपैकी मोठ्या प्रमाणावरती मतं जी आहेत ती रजनीकांत यांनी पक्ष काढला आणि त्यांना जर मिळाली तर ती डीएम द्रमुकची मतं कमी होईल आणि अण्णा द्रमुक भाजपचा विजय होईल असा हिशोब होता. थोड्याशा टक्केवारीच्या अंतरांमुळे होत्याचं नव्हतं, होत विजयाचं रूपांतर पराभवच होतं, तामिळनाडूमध्ये असं घडलेलं आहे. आणि म्हणून रजनीकांत यांना पक्ष काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रोत्साहन देत होता किंवा त्यांनी थेट आमच्याकडे यावं भाजपमध्ये यावं मग त्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करू असेही अशाही हिशोब मांडले जातो. प्रत्यक्षात रजनीकांत राजकारणात येणार नाही तरी देखील त्यांना जर पुरस्कार दिला तर रजनीकांत यांना मोदी सरकारने पुरस्कार दिला. रजनीकांत हे अण्णा द्रमुक आणि भाजप यांचे लाडके आहेत, त्यांच्या जवळचे आहेत असं चित्र निर्माण होईल आणि त्याचा फायदा होईल. आता याला काय म्हणायचं, हे कुठलं राजकारण आहे? हे म्हणजे राजकारणामध्ये म्हणजे कशाप्रकारे कुठल्याही गोष्टीचं राजकारण कसं केलं जातं? म्हणजे पुरस्कारांचं राजकारण करायचं, स्मारकांचं राजकारण करायचं, घोषणांचं राजकारण करायचं, कुठल्याही गोष्टीचं राजकारण करून त्याचं कसे जास्तीत जास्त मतं मिळतील मग त्यासाठी ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करायचा प्रेशर आणण्यासाठी, काहीही करायचं पण जास्तीत जास्त मतं मिळून आमचा विजय झाला पाहिजे, दुसऱ्याचा पराभव झाला पाहिजे असे हिशोब मांडायचे असं हे राजकारण आहे. म्हणून
आपल्याला त्याबद्दलच बोलायचं आहे आणि जुमलेबाजीबद्दल सुद्धा बोलायचं आहे, कारण आज राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जुमलेबाजीचा दिवस आहे असेही लोक म्हणत आहेत। आता जुमलेबाजी आणि थापा मारण्यामध्ये सगळ्यात कोण आघाडीवर हे आपल्याला माहिती आहे। मी असं सांगतो की खोटी आश्वासनं द्यायची हा मामला वेगळा आहे, आश्वासनं देऊन त्याची पूर्ती न करणं हा एक भाग आहे। म्हणजे काय, मी असं म्हणेन की या गोष्टी सहज शक्य होतील अमुक 5 वर्षामध्ये, झाल्या नाही तर ते टार्गेट्स आपलं साध्य झालं नाही असं म्हणायचं। पण टार्गेट आणि म्हणजे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष पूर्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक येत असेल किंवा वाटेल त्या आश्वासनांचा पाऊस पाडला तर त्याला आपण जुमलेबाजी असं म्हणतो। काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा गरिबी, बेकारी, विषमता या संदर्भामध्ये आश्वासनं देण्यात आली होती। त्या त्यावेळी माझ्यासारख्या पत्रकारांनी त्याच्यावरती किंवा विश्लेषकांनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे, त्याच्यावरती बोललेलो आहे। आज सरकार केंद्रामध्ये मोदींचं आहे म्हणून आज यांच्याबद्दल बोलतो आहे। पण मी तुम्हाला सांगतो की मोदीजींच्या जुमलेबाजीबद्दल राज ठाकरे, मनसेचे राज ठाकरे यांनी अतिशय प्रभावीपणे भाष्य केलं। ते असं म्हणाले होते अशा आशयाचे म्हणजे की मोदींचं नाव, म्हणजे मोदींचं नावच थापा आहे। मोदी नेपाळमध्ये जातात, नेपाळच्या भेटीला जातात, तिथे थापा तर भेटतात, पण मोदींना तिथे जायचीच गरज नाही कारण ते स्वतःच म्हणतात माझं नावच थापा आहे म्हणून। अशा आशयाची टीका ही राज ठाकरे यांनी केली। मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा मोदीजींनी किती थापा मारल्या ते मोजा असं सणसणीत प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलं, भाजपला दिलं। मोदीजींच्या मागे मागे जाऊन चमचेगिरी करणारे जे मराठी नेते आहेत असे शब्दही राज ठाकरे यांनी वापरलेले होते। काय झालं होतं त्यावेळी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार राज ठाकरे करतायत तेव्हा या सभांचा खर्च जो आहे तो कोणाच्या खात्यात जायला पाहिजे असा प्रश्नसुद्धा भाजपच्या काही नेत्यांनी केला होता। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की या सभा काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचार सभा आहेत, त्यांच्या खात्यात तो पैसा मनसे राज ठाकरेंच्या सभांचा खर्च त्यांच्या खात्यात जमा करा, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या। आणि राज ठाकरे म्हणत होते ते मी कोणाचा प्रचार करत नाही पण मी मोदीजींवर टीका करतो म्हणून ते लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत होते। अतिशय प्रभावी प्रचार केला ते, त्या प्रचाराचा प्रत्यक्षामध्ये उपयोग झाला नाही ही गोष्ट खरी आहे पण प्रचार त्यांनी अतिशय चांगल्या प्रभावीपणे केला होता। 3-4 वर्ष झाली राज ठाकरे तेव्हा काय बोलत होते ते मला आठवते, तुम्हाला आठवत असेल, मला माहीत नाही की मनसेच्या किती नेत्यांना या गोष्टी आठवतात। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की फडणवीसांनी 2 वर्षात 30,000 विहिरी बांधल्या असा दावा केला जातोय असं राज ठाकरे म्हणाले। रस्त्यावरचे खड्डेही विहिरी समजता का तुम्ही असा सवाल राज ठाकरेंनी केला होता, बिनतोड सवाल केला होता। म्हणजे सगळी फेकम फाक आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि राज ठाकरे यांनी आजही केंद्रातल्या सरकारविरुद्ध अशा प्रकारे बोलावं असं अनेक लोकांना वाटतंय, मला माहीत नाही आज ते का बोलत नाहीत तसं, त्यांचे धोरण विचार बदलले आहेत की मला माहीत नाही। पण त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने जे 4 वर्षापूर्वी जी भाषणं केली होती ती लोकांना आजही आठवत आहेत। अलीकडच्या गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय प्रभावी प्रचार केला होता। पण आज मात्र मनसेची पद्धत जी आहे ती बदलली। मनसेचे एक नेते काल असं म्हणाले की महाविकास आघाडी सरकार पडेल की काय असं वाटल्यामुळे मी त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। मी महाविकास आघाडी सरकार पडेल किंवा पडावं असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे पण मनसेच्या सुद्धा काही नेत्यांना तसं वाटत आहे असं दिसतंय आणि हे सरकार लवकर पडणार अशी त्यांना खात्री असेल, माहीत नाही।
पण हे मनसेचा उल्लेख केला, पण राज ठाकरे तेव्हा कसे प्रभावी बोलत होते मोदी सरकार विरुद्ध, फडणवीस सरकार विरुद्ध, त्याची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे तर तेव्हा म्हणत होते की मोदीजी मंगळवार जातील आणि तिथेसुद्धा थापा मारतील ते, असं ते म्हणाले. म्हणजे मोदीजींच्या थापेबाजीबद्दल अनेकांना, म्हणजे त्यांच्या थापेबाजीच्या कौशल्यावरती अनेकांना, अनेकांचा विश्वास येतो, अनेकांना कौतुक पटत, इतक्या थापा कशा मारू शकतात बाबा हा हा माणूस. हे मला आठवत आहे की कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी 36,000 कोटी का 35,000 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं होतं आणि पुढे ते विसरून गेले त्याचं सगळं पॅकेजचं. आणि कदाचित देवेंद्रजी म्हणत असेल की हे योग्यच केलं की मोदीजी असंच करतात ना, म्हणून ते मोठे नेते झाले. मलाही मोठं नेतं व्हायचं, मोदीजी माझे गुरु आहे, त्यामुळे त्याने असं फडणवीसांनी अशा प्रकारे जुमलेबाजी केली तेव्हा. पण मोदीजींनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन सांगितलं होतं आपको कितना पैसा चाहिए, 20,000 40,000, मी तुम्हाला 80,000 कोटी रुपये देतो पॅकेज त्यांनी घोषित केलं होतं. तिकडचे लोक म्हणतात कुठे गेलं पॅकेज बाबा, कुठे लपून ठेवलं ते पॅकेज माहित नाही आम्हाला. बिहारमध्ये ते म्हणाले कितना आपको चाहिए, 50,000 60,000 80,000 1,00,000, असं म्हणता म्हणता लोकांकडनं चित्कार येत होते. 25,000,000 कोटी रुपयांचं पॅकेज मोदीजींनी घोषित केलं, कुठे गेलं ते पॅकेज, कुठे गेलं पॅकेज ते, कोणालाही माहिती नाही ते पॅकेज. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, पायाभूत सुविधांसाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी असंच प्रचंड रकमेचं पॅकेज घोषित केलं, कुठे गेलं ते पॅकेज माहिती नाही, कोणाला माहिती. कोरोनाच्या काळात लोकांना मदत पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. लोक सारखे रघुराम राजन यांच्यापासून मनमोहन सिंग, वेगवेगळे लोक, वेगवेगळे तज्ज्ञ सांगत होते की गोरगरिबांना मदत करा मदत करा, पण विरोधी पक्षांनी तज्ज्ञांनी सांगितलेलं मी ऐकलं असं होणार नाही. कोण आहेत ते मला सांगणारे, असा मोदींचा एकूण थाट असतो. मग त्यांनी काय केलं, मी 20,00,000 कोटी रुपयांचं पॅकेज देतोय असं सांगितलं. आणि प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये अगोदर रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली रक्कम त्यात ॲड केली होती आणि प्रत्यक्ष त्यामध्ये मदत अतिशय कमी होती. 20,00,000 कोटी रुपये फेकाफेक होती ही सगळी, हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर अशा प्रकारची जुमलेबाजी करण्यामध्ये मोदीजींचा हात धरणारा कोणीही नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, परदेशी बँकातला पैसा, काळा पैसा मी परत आणेन असं मोदींनी सांगितलं होतं. प्रत्यक्षामध्ये मोदीजींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितलं की स्वित्झर्लंड स्विस बँकेमध्ये भारतीयांची जी रक्कम आहे ती किती होती, किती घटली, यासंबंधी कुठलीही आकडेवारी आमच्याकडे नाही, ही गोष्ट त्यांनी 2 वर्षांपूर्वी सांगितली. म्हणजे 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी काहीही मोदी सरकारने याबाबत केलं नाही. काळा पैसा तिकडनं आणणार, काळा पैसा तिकडनं आणणार, काहीही केलं नाही त्याबाबत. हे कुणी विचारायचं याबद्दल प्रश्न, विचारायचे की नाही प्रश्न याच्याबद्दल, हाच खरा सवाल आहे. आपल्याला आठवते की NRC ची चर्चा सुरू होती की NRC लागू होणार नाही. मोदीजी म्हणाले की NRC लागू होणार नाही, NRC ची चर्चाच झाली नाही. संपूर्ण देशभर आंदोलनं सुरू होती तेव्हा मोदीजी म्हणाले अशी कॅबिनेटमध्ये चर्चाच झाली नाही. पण त्यांच्या लक्षात होते की नाही माहीत नाही. संसदेमध्ये खुद्द राष्ट्रपतींनी NRC येणार आहे म्हणून सांगितलं होतं, अमित शहाजींनी सांगितलं होतं NRC येणार म्हणून, पण मोदीजींनी सांगितलं की NRC वगैरे त्याचा आम्ही चर्चाच केली नाही. मी किती खोटं बोलतात हे लक्षात घ्या. जो दुसरा मुद्दा आहे, मला आठवत असेल की अचानकपणे लॉकडाऊन कुठलीही पूर्वसूचना न देता मोदीजींनी जाहीर केला. जाहीर केल्यानंतर स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे जाऊ लागले,
आपल्या मूळ गावी जाण्याचे प्रयत्न करू लागले. वाहतूक बंद होती, वाहन साधन नव्हती. अशा वेळी खूप टीका झाली, खूप आरडाओरड झाला. तेव्हा मग थोडी व्यवस्था केली गेली रेल्वेची, बसेसची. त्यावेळी मोदीजींनी असं सांगितलं की आम्ही या सगळ्या मायग्रंट मजुरांना, म्हणजे स्थलांतरित मजुरांची फुकट जायची सोय करू. मग काही दिवसांनी म्हणाले की फुकट नाही, 85% खर्च आम्ही देणार आणि 15% राज्य देणार असं ते म्हणाले. पण हा पैसा राज्यांना अनेक महिने दिला गेला नव्हता. म्हणजे नंतर सांगण्यात आलं की हे 85% ही नोशनल सबसिडी आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे किती थापेबाजी करता सरकार हे आपल्या लक्षात. त्याच्या पुढची गोष्ट आहे की एक गोष्ट सांगायची, निवडणूक रोखे. या निवडणूक रोख्यांमुळे पारदर्शकता येईल निवडणूक प्रक्रियेमध्ये, किंवा राजकीय पक्षांना जे जो पैसा लागतो तो पैसा मिळण्याच्या एकूण पद्धतीमध्ये पारदर्शकता येईल असं सांगण्यात आलं. प्रत्यक्षामध्ये हे म्हणजे निवडणूक रोखे कोण घेतं, कोण खरेदी करतं याची माहिती फक्त सत्ताधारी पक्षाला मिळते. म्हणजे विरोधी पक्षांना कोण पैसे देत आहे याची माहिती सरकारी पक्षांना मिळते. म्हणजे सरकारी पक्षाला कोण पैसे देत आहे हे लोकांना किंवा विरोधी पक्षांना कळू शकत नाही. कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नाही. हे सगळं खोटारडेपण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा जो आहे तो असा की मगाशी मी एक सांगायची गोष्ट, म्हणजे बिहारमध्ये एका आठवड्यात 8.5 लाख टॉयलेट्स किंवा संडास बांधले अशी घोषणा करण्यात आली, म्हणजे असा दावा करण्यात आला भाजपतर्फे मोदीजींतर्फे. तेव्हा राज ठाकरे असं म्हणाले होते, त्यांनी म्हटलं होतं की याचा अर्थ 5 सेकंदात 7 संडास बांधले येत होते याचा अर्थ. मी त्यांनी टवाळी केली, हे खरंय का असं होऊ शकतं 5 सेकंदात 7 संडास? म्हणजे ही सगळी फेकूगिरी आहे असं राज ठाकरे यांना म्हणायचं. आणि अशा प्रकारची अनेक, आता नोटाबंदीच्या वेळी सुद्धा तुम्हाला माहिती असेल की नोटाबंदी हे कशासाठी आहे, तर काळा पैसा जो परदेशात ठेवला तो आणण्यासाठी आहे असं सांगण्यात आलं. मग सांगण्यात आलं की बनावट नोटांचा बंदोबस्त करण्यासाठी, दहशतवाद्यांना जो मिळतो पैसा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, मग सांगितलं डिजिटल इंडियासाठी. असं त्याचे गोल पोस्ट, म्हणजे त्याची उद्दिष्ट बदलत राहिलं सरकार. आणि नोटाबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची वाट लागल्यानंतर सुद्धा हा सगळा चुकीचा प्रकार होता, हे चुकीचं धोरण होतं हे सरकारने मान्य केलं नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे मोदीजींपासून इतर लोकसुद्धा, इतर मंत्रीसुद्धा त्यांचा तर आदर्श घेतात. म्हणजे निर्मला सीतारामन काय यांनी काय सांगितलं या बजेटच्या वेळी, की सार्वजनिक आरोग्यासाठी 137% खर्चा तरतुदीमध्ये आम्ही वाढ करतोय. प्रत्यक्षामध्ये 67,000 कोटी रुपये गेल्या वर्षात देण्यात आले आणि यावर्षी 74,000 कोटी. हे 137% होते ही वाढ. मी किती फेका माराव्यात मोठमोठे आकडे सांगायचे, किंवा एका वर्षाच्या योजनेच्याऐवजी एकदम 5 वर्षाचे 10 वर्षाचे आकडे टाकायचे. 5 वर्षामध्ये आम्ही 5 लाख कोटी रुपये करणार होतो वगैरे, खर्च करणार होतो वगैरे. आपल्याला माहिती आहे की आकड्यांचं हे प्रेम, मोठ्या आकड्यांचं प्रेम गडकरींना मोठं आहे. आणि गंमत अशी की मोदीजी हे अशा प्रकारचे एका वर्षाची योजना मांडण्याऐवजी 3 वर्षाचे 5 वर्षाचे आकडे फेकून लोकांच्या पुढे जसं एक प्रभाव टाकायचा किंवा एक मृगजळ निर्माण करायचा, तशा प्रकारची गोष्ट आहे. ती बाकीचे सरकार सुद्धा, बाकीचे पक्ष सुद्धा कधी कधी त्यांनाही वाटतं की आपणही असं करावं. आकडे काय हेच फेकू शकतात का? आम्ही फेकू शकतो. त्यामुळे अजितदादा पवारांच्या वेळी थोडीशी अशी जी फेकाफेक केली, एका वर्षाच्या म्हणजे जास्त वर्षाच्या 3-4 वर्षाच्या योजना काय आहेत त्यातले आकडे एकदम एकत्र करून लोकांच्या तोंडावर फेकले त्यांनी. म्हणजे ही जी जुमलेबाजी आहे किंवा खोटी आश्वासनं देणं आहे किंवा आकड्यांचा एक मृगजळ निर्माण करणं आहे, ती एक आता राष्ट्रीय सवय बनत चाललेली आहे. या फेकाफेकीमध्ये पुतीन यांचा हात धरणारा कोणी नाही.
त्यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर येतो, मोदीजींचे परममित्र डोनाल्ड ट्रम्प, आणि त्यानंतर मोदींचा क्रमांक लागतो. मोदीजींनी वारंवार अशा फेकाफेकी करून सुद्धा त्यांना जास्त मतं कशी मिळतात, ते पुन्हा पुन्हा विजयी काय होतात, का होतात ठिकठिकाणी विजयी का होतात ते, तर हे लक्षात घेतलं तर काय होतं, आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये असा इतिहासात तुम्ही जर बघितलं हिटलरपासून पुतीन यांच्यापर्यंत अनेक नेते किंवा तुर्कस्तानमध्ये एर्दोगन आहेत, त्यांचा एक पर्सनॅलिटी कल्ट तयार झाला, एक करिश्मा तयार झाला की त्याला जोड म्हणजे आणखीन काही घटनांची जोड लागते की इतके फेकाफेके करून हे यशस्वी का होतात. तर समोर जर आहेस ते विरोधी पक्ष जर विकलांग असेल, दुबळं असेल, किंवा त्याला अगदी कंडेम करून टाकलं असेल त्या मोठ्या नेत्याने, त्याच्या पक्षाने आणि त्याच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांनी या ने समोरच्या विरोधी पक्षांना अगदी तुच्छ लेखलं आहे किंवा त्यांना महत्त्व दिलं नाही, त्यांना वाळीत टाकलं आहे, अशी अवस्था विरोधी पक्ष विकलांग असेल तर, शिवाय मीडिया संपूर्ण जर तुम्ही तुमच्या बाजूचा करून घेतला असेल पैशाच्या बळावर, कारण सरकारी जाहिराती आता खाजगी कंपन्यांपेक्षा सगळ्यात जास्त बजेट सरकारचं असतं आणि सरकारी जाहिराती जास्तीत जास्त मिळण्यासाठी मीडिया कंपन्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते, म्हणून मीडियाचं रूपांतर मोदी मीडियात होतं. शिवाय सोशल मीडियामधनं मॅन्युप्युलेशन करता येतात, फेक न्यूज फेक व्हिडिओज तयार करता येतात, हे फक्त मोदी आणि भाजप करतोय असं कृपया समजू नका. आत्ता विषय आहे तो म्हणून त्यांचा उल्लेख केला आणि त्याचं नेतृत्व ते करतात. म्हणजे भारतामध्ये इतक्या सफाईने सफेद झूठ पसरवणारी ज्या व्यक्ती किंवा ज्या संस्था आहेत, जे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये मोदीजींचा समावेश, त्यांच्या पक्षाचा समावेश होतो. राज कपूरचा सीच्या असेळीस आपल्याला आठवत असेल, म्हणजे बोगसगिरी करणारे बोगसगिरीचा व्यवहार करणारा नायक त्या सगळ्याच्या जंजाळात सापडलेला असतो. आणि 420 गिरी म्हणजे काय, आपण म्हणतो की बोगसगिरी, ही बोगसगिरी, ही फेकूगिरी, ही जुमलेबाजी आज 1 एप्रिल निमित्त म्हणूनच त्या सगळ्याची चर्चा केली. जुमलेबाजी पुन्हा पुन्हा यशस्वी होताना दिसती आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी डोळे उघडे ठेवून काय सांगितलं होतं, काय प्रत्यक्षात आलं हे बघितलं पाहिजे. फक्त मोदीजींची तपासणी नाही, सगळ्याच पक्षाची, सगळ्याच नेत्यांच्या व्यवहारांची, त्यांच्या आश्वासनांची आणि आश्वासनपूर्तीची अशी तपासणी केली पाहिजे, असा ताळेबंद मांडला गेला पाहिजे. आणि तो ताळेबंद मांडला गेला नाही तर लोकशाहीची कशी दैना होतीये हे आपण बघत असतो. म्हणून मी आता गमतीने म्हणतो असं, फेकूजी फेकते रहो, यापुढेही फेकते रहो, पण लोकांनो जागते रहो. नमस्कार.